नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित असलेले पुणे जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष आदरणीय माने साहेब आणि प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी ज्यांच्या आपण हस्ते प्रचाराच्या नारळ फोडला ते हवेलीचे एक गोंधळ मणिरत्न आदरणीय राजाभाऊ, त्यावेळी सुद्धा राजाभाऊ माझं पहिलंच भाषण सुरुवात झालं होतं, आजही पहिलंच कर या ठिकाणी सुरुवात करतोय आणि विजय सभेला सुद्धा माझंच भाषण असेल एवढं आत्मविश्वास आहे, कारण तो आत्मविश्वास माझ्यात आहे. आपण सर्वांना उपस्थित बांधवांनी या ठिकाणी माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी आपली कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपल्या मूळ विषयाकडे बोलूया. आपण आज आपली प्रचाराचा महामेळावा आहे, प्रचार चाललाय, प्रचाराचा महामेळावा कशासाठी तर या ठिकाणी ही ज्येष्ठ मंडळी आली आहे, त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं. हे मार्गदर्शन कशासाठी घ्यायचंय सध्या बघतोय आपण. ही वेळेची तुम्ही आहे सुद्धा राजाभाऊ इथे सांगितलं होतो, वेळेची तुम्ही आहे, गोल आहे आणि माल आहे, गोल आहे आणि माल आहे. कसं आहे की असं मी सांगणार आहे कार्यकर्ता आहे की असं की आपलं आणि आम्ही राजाभाऊ मी स्वाभिमानातून आम्ही या ठिकाणी उभं राहिलेलो आहे आणि स्वाभिमानातून तुमच्या पाठीशी आलोय. यावेळेस त्यावेळेस परिवर्तन झालं पाठीमागच्या वेळेस मेमरे साहेब या ठिकाणी मी तुम्हाला घेत निदर्शनाला आणून घेतो. कार्यकर्ता मी सांगत होतो वाचून आम्ही बसलो होतो, मी त्यांच्या कोर कमिटीचा मेंबर, मुख्य कमिटी त्यातला मी माणूस, मी त्यांना सांगत होतो 5 वर्षाची या ठिकाणी टपाल तयार करा अध्यक्ष उपाध्यक्ष नियमा पांडव नाही पांडव होती राजेवर वेळोवेळी ऐकून येते. सुनील सांगतोय ते बरोबर सांगतोय, सुनील सांगतोय ती गोष्ट बरोबर आहे, परंतु त्यांच्या दोन माणसांची गोष्ट नको होती, त्यांनी त्या ठिकाणी विरोध करायची बरोबर आहे का. मी एक खास सांगतोय की आम्हाला त्या ठिकाणी असं वाटत होत की 5 वर्ष किमान आम्हाला तरी विचारलं जाईल आणि देवी पुण्याच्या सुटक्या व्हायच्या किती सुटक्या व्हायच्या, पदसंख्येत आवाक काय, आपली पदसंख्या कायम स्वरूपी चालली पाहिजे. अनेक बाबी व्हॉट्सअपच्या माध्यमातून बाळासाहेब त्या ठिकाणी फिरत आहे बरं का, परंतु त्याला सुद्धा आम्ही सर्वतोपणे सांगतोय खूप खोलत शिरायचं नाही. प्रचाराच्या दोन विभाग आता चालू झालेले आहेत, आज आपण जर बघितलं महामेळाव्याला सुद्धा या ठिकाणी माणसं किती उपस्थित आहे, या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ राजेबाबांचा उपस्थित झाला त्यावेळेस सुद्धा माणसं किती उपस्थित होती. आज या ठिकाणी बघितलं तर सर्व सभासद आहे, 10-5 माणसं जर सोडली फेर सभासद आहेत. आम्ही बाहेर कुठून बोलवलं नाही नाही किंवा आमच्या आवाजाला नाही, कारण यांना खरोखर तुम्हाला आम्हाला परिवर्तन करण्याचं आहे. का करण्याचं आहे तर त्या संस्थेमध्ये चुकीचं कारभार झालेलं आहे हे तुम्हाला मला पटतंय. हे वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलं जात आहे, जर 74 लाख रुपये आम्ही भरले तर मला आमचे आम्ही भ्रष्टाचार कुठं केला आमच्या ऑफिसर फायर करतात. अरे बाबांनो 74 लाख रुपये कशासाठी भरलेले तुम्ही, कुठे आहे आपल्या मार्केट कमिटी 1100 सचिव 1100 शेअर कोटा तुम्ही देऊन देते मग पाय कुठे बरं. आम्ही सगळे मालक आहे, मी सुद्धा मालक आहे, मला विचारायचं काम होतं का नाही तुमचं, नाही तुमचं. मी शिक्षक संघाचा शिलेदार म्हणून बरेच वर्ष काम केलंय, महान परंपरा आहे, तिथं कुठे जात पात होली जात नाही आणि शिक्षक एवढ्या विकृत विचाराचा कशासाठी रे, तिथं कशाला जात पाहिजे, कशासाठी जात पाहिजे. सुरुवात झाली आहे त्या गोष्टीची, तुम्हाला सांगायचं वेगळं मला सांगायचं वेगळं. 2-3 माणसं फिरतायत आणि असं बाजूला बाजूला घेऊन म्हणताय बघा आपल्या माणसावर लक्ष ठेवा, बघा आपल्या जातीचा माणूस आहे. ही गोष्ट प्रकर्षाने प्रत्येक विभागातल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्या ठिकाणी हनून पाडायची आहे, समजून सांगायचंय. पदसंस्थेचा आपला झालेला आता 5-7 वर्षातला हा तोटा कसा आहे या ठिकाणी या दोन गोष्टी मला सांगायच्या होत्या. आदरणीय सभागृहाने तुम्ही सर्वांनी मी जे काही सांगतोय ही अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतोय आणि या गोष्टीचा या ठिकाणी कुणी अपोह करू नका. ही गोष्ट अत्यंत या ठिकाणी पुरंदर तालुक्याला प्रत्येक वेळेस घातक ठरलेली आहे. जातीपातीचं राजकारण न करता आपल्या
आपल्या पतसंस्थेचं आपल्या अर्थवाहिनीचं ज्या नुकसान होत असेल तर त्या ठिकाणी सगळं बाजूला ठेवा. जी लोक तुम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतील, ज्या ठिकाणी कामाचं आश्वासन देतील, त्याच माणसांना विजय करायचं काम तुम्ही सर्वांनी करा, एवढी मी कळकळीची विनंती करतो. आणि 15 च्या 15 आपले जे सभासद आहेत सुज्ञ हे संचालक म्हणून या ठिकाणी आपण उभे केलंय, त्यांना आपले प्रतिनिधी म्हणून त्यांना उभं केलंय. 15 चे 15 कपशी या चिन्हावर या ठिकाणी एक सारखा शिक्का मारून कुणाला वगळू नका, कुणाला गाळू नका. काही अडचण येणार नाही कुठलीच. येईल कोणतरी तुम्हाला सांगेल हळूच मी तुझं 7व्या वेतन आयोगाचं बिला फरक बिल नडलंय ना थोडस देतो बाबा तुझं काढून. तुझं आता तू 2014 लागलाय, तू शिक्षण सेवक होता, ती वस्ती शाळा शिक्षक होता, त्याचं बिल मी तुझं काढलंय. तुझं मी काढणार आहे पुढं हळूच काहीतरी कोणतरी सांगतंय. तुझं निवडणुकीच मी रद्द केलंय. काय केलंय रद्द? आदेश. मी तुला रद्द केलाय. आदेश काढायला ह्यांनीच लावायचा, रद्द करायला ह्यांनीच लावायचा. ही पाठीमागची पाठीमागच्या ह्या बाबी ह्या बाबी मी तुम्हाला जाणीव करून देतोय. तर विनंती आहे की अशा कुठल्याही बोलतापांना बळी पडू नका. 15 चे 15 कपशी म्हणजे कपशी विश्वनाथची लक्षात ठेवायची. एकमेव कपशी म्हणजे कपशी. आणि कपशी जर असेल तरच आपल्याला कुठेतरी गोडवा मिळणार आहे. आणि या पद्धतीनं आपण सर्वांनी या ठिकाणी साथ द्यावी. व्यासपीठाचं मनपूर्वक आणि आपलाही मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो.